नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा रसरशीत खमंग टेस्टी असा स्नॅक्सचा प्रकार बनवणार आहोत। यासाठी आपल्याला पत्ताकोबीची पाने वेगळी करून घ्यायची आहेत। ही पाने वेगळी करण्यासाठी याचा बुडाचा जो भाग आहे इथे थोडेसे कट मारून आपण ही पाने अलगद वेगळी करून घ्यायची आहेत। कट न मारता जर आपण काढायला गेलो तर ती फाटण्याची शक्यता असते, यामुळे कट मारून ही वेगळी करून घ्यायची। आता हा जो जाड भाग दिसतोय याला आपण कटरच्या किंवा पिलरच्या सहाय्याने सोलून घेणार आहोत। सोलल्यामुळे आपल्याला हे वळवण्यासाठी सोपे जाईल। कडक असल्यामुळे ते डायरेक्ट जर वळवले तर ते पान फाटू शकते, यामुळे आपण हे सर्व पाने अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत। यानंतर अगदी 2 मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून ही पाने वाफून घ्यायची आहेत। ही जास्त वाफवायची नाहीतर ती पूर्णपणे शिजल्यानंतर आपला जो पदार्थ बनवायचा आहे तो करणं अशक्य होईल। फक्त थोडासा ह्याला मऊपणा आणायचा आहे, जेणेकरून हे वळण्यासाठी आपल्याला अजून मदत होईल। आता आपण हे 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। आता हे आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊ, जेणेकरून हे थंड होतील। आता आपल्याला याचं सारण बनवून घ्यायचं आहे। यासाठी आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ते गरम करणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे तडतडले की लगेच यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। कांदा 2 मिनटं परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट करून ठेवलेला अद्रक आणि लसूण घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बारीक हिरवी मिरची कट करून ठेवलेली आहे, तीसुद्धा आपण यामध्ये घालून हे थोडंसं परतवून घेणार आहोत। हे थोडंसं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये अजून बारीक कापलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। हेही थोडंसं परतवून घ्यायचं आहे। थोडंसं वाफल्यानंतर यामध्ये आपण आपले मसाले घालणार आहोत। या फिलिंगला एकदम छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले। सर्वात आधी आपण 1/4 चमचा हळद टाकणार आहोत। यानंतर लाल तिखट हे आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। यानंतर आपण याच्यामध्ये धने पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आहे जिरे पावडर आणि आपल्या या फिलिंगला सारणाला अगदी चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपण टाकलेला आहे 1 चमचा चाट मसाला। इथे मी पत्ताकोबी टाकायची विसरली होते। ही पत्ताकोबी आपण शिमला मिरची टाकली त्याच वेळेस टाकून घ्यायची। यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे या सर्व भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल आणि ह्या भाज्या छान वाफल्या जातील। आता आपण झाकण ठेवू। अगदी 5 मिनटानंतर यामध्ये आपण आधीच उकडून आणि किसून ठेवलेला बटाटा यामध्ये मी घातलेला आहे। बटाटा स्मॅश करूनही घालू शकता, किसल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत आणि आपल्याला आपले जे स्नॅक्स आहेत ते वळण्यासाठी काहीच अडचण येणार नाही। आता हे भाजी व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 5 मिनटं वाफवून घेतलेली आहे। आता ही आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायची आहे। आता हे स्नॅक्स तळण्यासाठी आपल्याला यावर जे कवर लागणार आहे त्यासाठी आपण इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि बघतच आपल्याला पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गाठी आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत। आता यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। कॉर्नफ्लॉवरमुळे आपलं जे वरचं कवर आहे ते जरा टाईट तयार होऊन तेल धरणार नाही, यासाठी मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। हे किती घट्ट असावं हे तुम्ही बघू शकता।
आपला चमचा उलटा केल्यानंतर यावर हे व्यवस्थित बसलेलं आहे, म्हणजे हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता आपले पानं थंड झालेली आहेत, आता आपण याच्यामध्ये फिलिंग भरून घेऊ। फिलिंग भरताना पानाच्या देठाच्या बाजूने आपल्याला ही फिलिंग भरायची आहे, आणि ही फिलिंग भरल्यानंतर आपल्याला एकच फोल्ड द्यायचा आहे। हा फोल्ड दिल्यानंतर साईडला जे पान उरलेलं आहे ते असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू आपण या अशा फोल्ड करून ह्याला अजून एक फोल्ड देणार आहोत। तुम्ही बघा कशा पद्धतीने हा फोल्ड दिलेला आहे। अशा पद्धतीने हे फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती व्यवस्थित पॅक बंद झालेलं आहे, ह्याचं पॉकेट तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पानांचे पॉकेट्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे आपल्या बॅटरमध्ये बुडवून तळून घेणार आहोत। यासाठी आपल्याला कडकडीत असं तेल गरम करायचं आहे। हे व्यवस्थित बुडवून आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे। हे स्नॅक्स लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहेत, कारण यामध्ये आपण सर्व भाज्यांचा वापर केलेला आहे। आता हे तळल्यानंतर आपण शेजवान चटणी, ग्रीन चटणी किंवा सॉस यासोबत खाऊ शकतो। याचं जे सारण आहे त्या सारणापासून आपण बटाटवडे ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने त्या सारणाचे गोळे बनवून वडे बनवू शकतो। याची ही एक सुद्धा एक रेसिपी होऊ शकते। तर अशी ही माझी रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हे स्नॅक्स, हे वडे कसे वाटले ते नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।